देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील 5 मंत्र्यांना तिकीटं नाकारण्यात आली आणि त्याचवेळी चंद्रकांत पाटील यांच्यासाठी पुण्यातील कोथरूड मतदारसंघाची निवड करण्यात आली. देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीचं राजकारण करतायत आणि पुढं ज्या प्रकारचं राजकारण त्यांना करायचंय यासाठी चंद्रकांत पाटील त्यांना गरजेचे आहेत हे यावरून उघड होतं. त्याचमुळे कोथरूडमध्ये भाजपची सगळी यंत्रणा चंद्रकांत पाटील यांच्यासाठी काम करतेय, तर दुसरीकडे विरोधक स्थानिक विरुद्ध बाहेरचा या मुद्द्यावरती या निवडणुकीचा अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न करतायत. चंद्रकांत पाटील आपल्यासोबत आहेत. तुम्ही मुख्यमंत्र्यांचे खास आहात हे वेळोवेळी सिद्ध झालं होतं, उघड झालं होतं, आणि आता कोथरूडमधली तुमची उमेदवारी हे आणखी अधोरेखित करते. मी सगळ्यांचाच खास आहे पार्टीमध्ये आणि समाजामध्ये सुद्धा. शरद पवारांसारख्यांशी सुद्धा जी आमची जुगलबंदी असेल किंवा जे काही विरोध असेल तो काही आमचं शेताला शेत लागून नाही आहे. तो जो आहे तो आपापली पार्टी वाढवण्याचाच भाग आहे. अनेक वेळा त्यांनी एखाद्या विषयावर म्हटलं की या आणि चर्चा करायचं मी गेलेलो आहे. त्यामुळे दादा शरद पवारांच्या विषयावरती येऊ आपण. त्यामुळे माझी मैत्री ही सर्वांशीच आहे, देवेंद्रजींशीच नाही, सगळ्यांशीच माझी दोस्ती आहे. कोथरूडचा निवड तुमची झाली, तुमच्या मंत्रिमंडळातील जे तुमचे सहकारी होते त्यांना थोडं मागं बसावं लागलं. नाही नाही, कोथरूडची निवड याच्यामध्ये सरळ व्यावहारिक भाग असा आहे की युती जर व्हायची असेल तर आडमोडीपणा चालत नाही. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 6 जागांमध्ये त्यांचे सिटिंग होते. 2 जागांवर गेल्या वेळेला ते चांगले लढले होते. 8 गेल्यानंतर 2 उरले, दोन्ही बीजेपीचे सिटिंग आहेत. त्यामुळे असा विषय आला की बाबा एकूणच महाराष्ट्रामध्ये खूप फिरावं लागतं, तर त्या अर्थाने थोडा बदल करावा असा केंद्राने विचार केला असं माझं मत आहे. आमच्याकडे केंद्रीय नेतृत्वाला ठीक आहे विचारण्याचीच व्यवस्था नाही असं नाही, परंतु आम्ही फार त्यातला असा ॲरोगन्स दाखवत नाही की बा नेमकं कशामुळे ठरवलं काय ठरवलं. उलट नेत्याची इच्छा ही तर आज्ञा, नेत्याने आज्ञा करण्याची आवश्यकता, त्यांनी इच्छा व्यक्त केली की आज्ञाच मांडली असते, अशा भूमिकेत आम्ही असतो. त्यामुळे कोथरूडच्या बाबतीमध्ये जो निर्णय झालाय त्या निर्णयाप्रमाणे मी काम करणार आहे. आणि मुळात काहीतरी असं जगावेगळा निर्णय झालाच नाही. मी गेले 12 वर्ष पुणे पदवीधरमध्ये, पहिला शब्द पुणे आहे आणि 6 लाख मतदार असतात, त्याचे 3 लाख पुण्यातच असतात. पदवीधरचा तुमचा अनुभव आणि आत्ताचा कोथरूडकरांचा अनुभव यामध्ये साम्य काय आहे आणि फरक काय आहे? नाही नाही, पुणेकर हे अधिक चिकित्सक असतात, पडताळून घेतात, वाजवून घेतात. तसं कोथरूडच्या बाबतीत ते वाजवून घेतात, बाबा तू आमच्या प्रश्नांना वाचा फोडणार आहे ना. तर मी त्यांना असं म्हटलं की मी जेव्हा नव्हतो कोथरूडचा आमदार त्यावेळेला खूप विषय मार्गी लावले. पानशेतच्या पूरग्रस्तांचे पुनर्वसनाचे सगळे विषय मी मार्गी लावले. आता ती सगळी मंडळी भेटायला लागते मला. किंवा आपला चांदणी चौकातला जो 6 लेन आहे, मी पीडब्ल्यूडी मिनिस्टर असल्यामुळे मी 10 वेळा नितीनजींकडे आग्रह धरून मान्य करून घेतलं. पुण्यातल्या प्रश्नांच्या विषयामध्ये मी ऑलरेडी सतर्क आहे. पुण्यात मी 82 पासून येतो आहे आणि त्यामुळे ही जी पुणेकरांची वाजवून घेण्याची पद्धत आहे ती चुकीची नाहीये. अशी वाजवून घेण्याची पद्धतीच माणसाला आयुष्यामध्ये यशस्वी करते. आणि प्रत्येक वेळेला त्यांच्या वाजवून घेण्याच्या वृत्तीला मी एका अर्थाने समाधान देणारच माझा व्यवहार केलेला आहे. कोथरूडकरांनी नेहमी भाजपच्या बाजूनी कौल दिलाय किंवा शिवसेनेच्या म्हणजे युतीच्या बाजूनी हे इतिहास सांगतो. मात्र जो विरोधकांकडून जो प्रचार होतो की बाहेरचा उमेदवार आहे म्हणजे कोथरूडमधला नाहीये, पुण्यातला नाहीये, काही बाहेरचा वगैरे नाही. आणि मीच पहिल्यांदा काही बाहेर येऊन निवडणूक लढवली नाही. ही या देशाच्या लोकशाहीची परंपरा आहे. मी कोणाशी माझी तुलना करत नाही, परंतु या देशाच्या लोकशाहीची परंपरा आहे. आणि त्यामुळेच तर घटना तशी आहे की तुम्ही मतदार, मला नव्याने मतदार व्हायला लागला का कोथरूडचं, तसं नाही आहे. महाराष्ट्रामधल्या कुठल्याही मतदारसंघात तुम्ही लोक लढवत आहेत, रोहित पवार तिकडे लढवत आहेत, पवार साहेबांनी माढ्यातून निवडले ना, मग कशाला बारामतून माढायला गेले. पण मला त्या डिबेटमध्ये जायचं नाही. मुळात मी बाहेरचा बिहारचा काही नाही, तर मी पुणे पदवीधरचा 12 वर्ष आमदार आहे. 82 विद्यार्थी परिषदेचा महाराष्ट्र संघटनेमध्ये झालो तेव्हापासून पुण्यात येतो आहे. 82 ते आतापर्यंत 1 महिना असा नाही गेला की मी 4 वेळा आलो नाही. कधी विद्यार्थी परिषद महाराष्ट्र संघटन मंत्री, कधी संघाचा कार्यकर्ता, कधी बीजेपीचा राज्याचा सेक्रेटरी, कधी पुणे पदवीधर. एवढा सगळा तुमचा पुण्याशी संबंध आहे, मात्र तरी काही संघटनांनी विरोध केला. तुमचे 1-2 दिवस त्या संघटनांसोबत बैठक घेण्यामध्ये गेले, तर तुम्ही कसं समजवलं त्यांना, काय म्हणून त्यांनी समजून घेतलं? तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत जे पोहोचवतोय की मी कसं पुणे पदवीधरचा आमदार आहे, पुण्याच्या प्रश्नांची मला जाण आहे,
कोणाचे प्रश्न मी आधीच कोथरूडचा आमदार नसताना सोडवलं आहे हे जे तुम्हाला सांगतोय ते त्यांना समजावून सांगितलं आणि आय थिंक दे ऑल आर कन्व्हिन्स. त्यातला बराचसा भाग कसा असतो की झोपलेल्याला उठवणं फार सोपं असतं, सोंग घेतलेलं उठवणं फार कठीण असतं. आणि त्यामुळे समजा असं एखादा म्हणत असेल की नाही सगळं ठीक आहे पण आय एम नॉट कन्व्हिन्स, यस यू आर नॉट कन्व्हिन्स, ओके. ब्राह्मण संघटनांनी विरोध केला म्हणजे त्या ब्राह्मण संघटनांना किती पाठिंबा आहे, किती लोक पाठीमागे आहेत हा भाग वेगळा, मात्र एक तो एक जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाला या सगळ्या निवडणुकीला. नाही मला काय वाटतं की एकूणच आपल्या देशामध्ये लोकशाही इतकी समृद्ध झालेली आहे त्यात प्रत्येकाला आपला हक्क मांडण्याचा, प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. त्याच्याकडे तुम्ही किरकोळीत काढणं या भूमिकेतून बघण्याचं काहीच कारण नसतं. तुमचं म्हणणं आहे आणि ते तुमच्या लॉजिकवर बरोबर आहे, त्या म्हणण्याला रिस्पेक्ट देणं, ऐकणं, चर्चा करणं, आपलं लॉजिक समजावून सांगणं, इथून प्रश्न सुटतात. तसे ब्राह्मण संघटने नेत्यांशी जेव्हा आपलं लॉजिक घेऊन मी चर्चा केली त्याला सगळे विषय संपले. तुमच्या आवडीच्या विषयाकडे शरद पवारांच्या, त्यांनी सातत्याने म्हटलं की तुम्ही लोकांमधून निवडून येत नाही, तर त्यासाठी ही तुम्ही निवडणूक लढवायचं तुमच्या पक्ष नेतृत्वाने ठरवलं असं काही आहे? मी संधी घेऊन तुम्हा सगळ्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाला आव्हान काय करणार आहे की ज्या विषयावर तुम्हाला स्पष्टता आहे त्या विषयावर बरोबर विरोधी वारंवार एखादा नेता मांडत असेल तर ते तुम्ही छापायलाच नको. तुम्ही कन्व्हिन्स आहात की नाही की पुणे पदवीधरची निवडणूक ही विधानसभेच्या 60 पट मोठी आहे? विधानसभा एका मतदारसंघाची असते, पुणे पदवीधर 58 विधानसभांची असते, लोकसभा ही 6 विधानसभेची असते, माझी पुणे पदवीधर ही 58 विधानसभांची आहे, 10.5 लोकसभा येतात. विधानसभा 3 लाखाची असते, माझा मतदारसंघ हा 25 लाख मतदारांचा असतो, त्यातले 6 लाख लोक नोंदवतात. राहता राहिला मुद्दा की नाही नाही पण तुम्ही पदवीधर नावाच्या एका विशिष्ट गटाचे, पदवीधर सगळ्यांमध्ये आहेत ना, कामगार पदवीधर असतो, गृहिणी पदवीधर असते, शेतकरी पदवीधर असतो, त्यामुळे काय पदवीधर चुकीचे आहेत? त्यामुळे मी 2 टर्म लढवले हे त्यांना बोलता ते सारखे विसरत आहेत, तुम्ही नका ना विसरू बाबा. मग कोथरूड सोपे तुम्हाला कोथरूडची निवडणूक त्यापेक्षा? नाही नाही, कुठलीही गोष्ट ही आव्हान म्हणून स्वीकारायची असते आणि त्यामुळे मी ते आव्हान म्हणून स्वीकारलेलं आहे. राज्याचा अध्यक्ष म्हणून प्रवास कमी न करता काल मी कोल्हापूरमध्ये होतो, राधानगरी पुदरगड मतदारसंघाचा नारा मी फोडला, 11 तारखेला मी कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, इचलकरंजी जाणार आहे, नंतर मी सांगली जिल्ह्यातले 5 मतदारसंघ करणार. ते मी प्रवास सगळा व्यवस्थित करत, पण ह्यालाही मी आव्हान म्हणून कसं अधिकाधिक मार्जिन मिळेल अशा दृष्टीने प्रयत्न करतो. या सगळ्या पाठीमागे अशी एक चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू असते की विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर काही काळाने देवेंद्र फडणवीस केंद्रामध्ये जातील, केंद्र सरकारमध्ये मंत्रीपद त्यांना दिलं जाईल आणि त्यानंतर राज्याची जबाबदारी ही तुमच्यावरती येईल, ही चर्चा आहे, तर त्याला अनुसरून ही सगळी तुमची उमेदवारी आणि ही निवडणूक होती आहे? नाही, ही चर्चाच आहे, त्या चर्चेमध्ये कुठलीही वस्तुस्थिती नाही. मुळात मला मुख्यमंत्री म्हणजे मला आमदारी व्हायचं नव्हतं, आमदारी झालो, मंत्री झालो, चांगली खाती आली, राज्याचा अध्यक्ष झालो. मी शिर्डीच्या साईबाबांवर प्रचंड श्रद्धा असणारा माणूस आहे की त्यांच्या आणि श्रद्धा असताना पूजा पद्धती म्हणून नाही, तत्वज्ञान म्हणून. त्यांनी तत्वज्ञान असं मांडलेलं आहे की भाग्य से ज्यादा कुछ मिलता नाही, समय के पहले भी कुछ मिलता नहीं, वक्त से पहले और तकदीर से ज्यादा, तसं काही. त्यांनी श्रद्धा सबुरी मांडलंय तर श्रद्धा सबुरीचा विषयच नाही, कारण माझी महत्वाकांक्षाच नाही. आजच्या श्रद्धा आणि सबुरी ठेवायला तुम्ही तयार आहात, थोडेसे थांबायला तयार आहात? महत्वाकांक्षाच नाही दादा, राजकारणातल्या व्यक्तीला महत्वाकांक्षाने असं मान्य करणं अवघड आहे. राजकारणी नाही, मी एक चांगला सामाजिक कार्यकर्ता आहे. सामाजिक परिवर्तनाचं राजकीय क्षेत्र हे प्रभावी माध्यम मानतो. उद्या मी राजकारणात नसलो तर तितक्याच जमाने मी जे सामाजिक काम करतोय त्याच्यावर किंवा तरी आपण खरं म्हणजे टीव्हीवर कार्यक्रम करूया प्रचंड, त्याला राजकारणात असणारी स्पीड मिळते, एवढंच माझं म्हणणं आहे. ठीक आहे, आपण थेट राजकारणाच्या प्रश्नावरती येऊया, तुमच्या आवडीच्या पुन्हा एकदा शरद पवारांच्या. सुशील कुमार शिंदेंनी म्हटलं की राष्ट्रवादीनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं आणि हे म्हणण्याची जी वेळ आहे या निवडणुकीची, तर हे सगळं आणखी तुमच्या पथ्यावरती पडणार आहे? कसं आहे की एखाद्या विषयाचा ऱ्हास व्हायला लागला की त्याला कोणीच थांबवू शकत नाही, मग त्याच्यामध्ये रोज नवीन नवीन घटना घडतच असतात. तसं सुशीलकुमार शिंदेचं स्टेटमेंट असेल, पण येत्या विधानसभेमध्ये अशी स्थिती नक्की येणार आहे की काँग्रेस 1:18, राष्ट्रवादी 1:18, 40 वर काही जायचे नाही,
टेक्निकली समजून घ्यायला लागेल, पण मुद्दा त्यामुळे त्यांना विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेताही देता येणार नाही. तर अशा स्थितीमध्ये सुशीलकुमार शिंदेंचं काय हा भाग वेगळा, परंतु सगळ्याच काँग्रेस घराण्यांमधल्या तरुण पिढीला, नॉट ओनली रुलिंग काँग्रेस घराणी, नॉर्मल काँग्रेस घरातल्या सुद्धा तरुण मुलाला मुलीला असं वाटायला लागलं की ते आपल्याला काही भवितव्य नाही म्हणून तुमच्याकडे येत आहेत. घराणेशाही तिथून उठून तुमच्याकडे येते. घराणेशाही कशाला म्हणतात की त्याचं काही कर्तृत्व नसतानाही त्याला काही दिलं तर त्याला घराणेशाही म्हणतात. त्याचं एक वेगळं कर्तृत्व असेल तर त्याला तुम्ही न देण्यातून अन्यायच करता. आता जसं सुजय विखे पाटील असेल, तो केवळ विखेंचा मुलगा म्हणून आम्ही त्याला लोकसभा दिली का, तर तो खूपच सामाजिक काम करत होता प्रचंड. तर मग नाही नाही, विखेंचा पोरगा आहे ना, नका देऊ, त्याच्यावर अन्याय होईल ना. उद्या आणखीन कोणी समजा विजयसिंह मोहिते पाटलांचा मुलगा रणजित आला, तर विजयसिंह मोहिते पाटलांचा मुलगा ना त्याला कुपरात उभा करा आणि ते पावती पुस्तकाच्या घड्या करायला लावा असं म्हणून चाललं. हे म्हणजे आपला ते बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट असंच होत आहे असं नाही का? म्हणजे ते आधी तिकडे होते त्यावेळी घराणेशाहीची टीका भाजपनीच सातत्याने केली आणि भाजपच्या आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये म्हणजे काही वर्षांपूर्वीपर्यंतच्या हे बसत नव्हतं, आता मात्र हे सगळं होताना दिसतंय. आमच्याकडे रावसाहेब जानवेंचा मुलगा संतोष जानवे आमदार आहे की नाही, आहे की नाही? आमच्याकडे गोपीनाथराव मुंडेंची मुलगी पंकजा ते आमदार आहे की नाही, मंत्री आहे की नाही, आहे की नाही? नसावं का? तर प्रचंड कर्तृत्व नाही. गोपीनाथरावांचा वारसा त्या चालू आहे, पंडितांचं ते आमदारही झाले पाहिजे, मंत्री झाले पाहिजेत, चांगली खाते त्यांच्याकडे आली पाहिजेत. याला घराणेशाही आपण म्हणता येत नाही. घराणेशाही यालाच म्हणतात की त्याचं इतरांपेक्षा कर्तृत्व कमी असतात, त्याला प्रोजेक्शन दिलं असतं ते ती घराणे. तुम्ही स्वतःला राजकारणी म्हणत नाही, तुम्ही समाजकारण म्हणता, मग तुम्हाला याचं एक समर्थन एका अर्थाने करावं लागतं. ठीक आहे, आपण तुमच्या एकंदरीत आतापर्यंतच्या प्रवासाकडे जर पाहिलं तर तुम्ही एक साधी राहणी पसंत करता. आम्हाला कळालं की तुम्ही इथंही फ्लॅट घेतला भाड्याने घेतला, बारामतीमध्ये फ्लॅट घेतला भाड्याने घेतला. तर हे जे काही तुम्ही आतापर्यंत करत आलात संघाच्या संस्कारांमधून आणि आता हे जे काही बदललेलं राजकारण आहे त्याचंच तुम्ही समर्थन करताय, तर एका अर्थाने थोडासा विरोधाभास जाणवतो का? तुम्ही आतापर्यंत जे काही केलं ना, आता भाजप नवीन जो काही समोर येतोय. मी संघामध्ये विद्यार्थ्यापेक्षा जे शिकलो त्याला मी कधीच मुरड घालत नाही, अतिशय ब्लंटली मी सांगतो. आमच्याकडे समजा केंद्राने निर्णय केला की 75 वय झाल्यानंतर विधानसभा लोकसभा नाही, त्यातल्या अनेकांनी आपापलं आग्रह मांडण्याचा प्रयत्न केला, म्हटलं नाही राज्याचे अध्यक्ष म्हणून निर्णय घेतो. काही ठिकाणी शिवसेनेने एबी फॉर्म क्रॉस दिले, आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह झाला की मग आपणही द्यावेत, म्हटलं नो. एबी फॉर्म ही केंद्राची मालकी आहे, केंद्र जे नाव घोषित करत त्यालाही देत असत. तर मी माझ्या तत्वाला माझ्या व्यवहाराला कधीच मरड घालत. अच्छा, पुन्हा एकदा कोथरूडवरती येऊयात. तर तुम्ही पुण्याचे पालकमंत्री आहात, कोथरूडमधून उभा राहता आणि पश्चिम महाराष्ट्राची मोठी जबाबदारी तुमच्याकडे आहे, मग तुम्ही वेळ कसा देणार, तुमच्या कामाची विभागणी कशी होणार, असाही प्रश्न विचारला जातोय इथल्या लोकांकडून. असं आहे की हे कुठलंय म्हणजे महाराष्ट्रामध्ये समजा 43 जण मंत्री होत असतील तर ते 43 जणांच्या विधानसभा मतदारसंघात तोच प्रश्न असतो ना, किंवा तो मंत्री झाला तर त्याला मुंबईत कॅबिनेट असणार, कमिटी असणार, तुम्ही प्रदेशाचे अध्यक्षही आहात, नाही असं कोणाच्या बाबतीत असतं. तो यशस्वी होतो की जो त्या वेळेचं नीट प्लॅनिंग करतो, तो यशस्वी होतो की जो दुसऱ्याला कामं द्यायला शिकतो, तो यशस्वी होतो की जो पर्यायी यंत्रणा लावतो. पुणे पदवीधरचा आमदार झालो 5 जिल्ह्याचा, मी मॅक्झिमम ठिकाणी ऑफिस ओपन केले, स्टाफ अपॉइंट केला, अधिकार दिले, म्हणजे त्यांना सांगितलं की बाबा वेळप्रसंगी तुम्ही फोन करा आणि असं म्हणा की बाबा हवं तर आमदार तुमच्याशी बोलतील, परंतु आता हे काम केलं पाहिजे. अशी यंत्रणा लावण्याची जी तयारी असते त्याला कमी वेळामध्ये जास्त कामं करतात. जसं मी 2 वर्ष जळगावचा पालकमंत्री होतो, तर रोज जळगाव जाऊन बसवत होतो काय, पण जळगावचं माझं कार्यालय इतकं इफिशियंटली झालं की लोकांना कधीच असा प्रश्न पडला नाही की हे येतात की नाही आणि उपलब्ध आहे. पुण्याचं कारभारी पद पण तुमच्याकडे आलं, मग पुण्याचा पालकमंत्री झालो तर तुम्हाला माहितीसाठी जोगेश्वरीजवळ कार्यालय सुरू केलं, अतिशय उत्तम कार्यालय, रोज 100 लोक आपापल्या विषयी घेऊन येतात. आणि त्यामुळे शेवटी कोणी आमदार 288 म्हणजे 1/4 किंवा 1/5 संख्या अशी आहे की ज्यांना काही ना काही जबाबदारी येणारच ना, अगदी काही ना तरी कुठली कमिटी येणार, तुम्ही मतदारसंघात वेळ कमी होणार. फोनवर अवेलेबल राहणं, ऑफिसेस निर्माण करणं, ऑफिसेसना अधिकार देणं. या निवडणुकीमध्ये तुमचा सगळ्यात पहिला मुद्दा कोणता आहे जो घेऊन तुम्ही निवडणुकांना सामोरे जाताय, लोकांपर्यंत जाताय? राज्य म्हणून मुद्दा आहे तो दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा आहे, राज्य म्हणून मुद्दा आहे तो
इन्फ्रास्ट्रक्चरची जी कामं अपुरी आहेत ती वेगाने पूर्ण करण्यात आहे. मेट्रो पूर्ण केली पाहिजे, काही धरणं अपुरी आहेत वगैरे. कोथरूड म्हणून मुद्दा जो आहे तो प्रामुख्याने कोथरूड खूप वेगाने वाढलं, त्या मानाने नागरी सुविधा डेव्हलप झाल्या नाहीत, रस्ते अरुंद आहेत, ट्रॅफिक कंजेशन आहे, अशा कोथरूडच्या विषयांवर लक्ष देणं. नदी पात्रामधला जो रस्ता कोथरूडच्या दिशेने यायला पाहिजे होता तो एका ठिकाणी वीटभट्टीच्या ठिकाणी काही लोकांनी विरोध केला आहे, तो सॉर्ट आउट करणं. नाही सॉर्ट आउट झालं तर फ्लायओव्हर करणं, चांदणी चौकातला सिक्स लेन पूर्ण करणं, असं कोथरूडचा विकास. कोथरूड आणि पुण्याची पाण्याची समस्या निर्माण झाली, आठवड्यातून दोन दिवस पाणी नाही आहे, ते रिझर्वेशन आता समस्या तर खूप आहे, बदलायला लागेल. त्यामुळे कोथरूडचा विकास, पुण्याचा विकास हे माझं टार्गेट आहे. दादा तुम्ही मुलाखतीमध्ये सांगताय कोथरूडच्या समस्या किंवा राज्यामध्ये जे काही करायचंय ते, पण सभांमध्ये 370 जो मुद्दा आहे तो सातत्याने पुढे ठेवला जातोय. आता तो ठेवला नाही पाहिजे असं काही नाहीये, तोही एक तुमच्या सगळ्या कामाचा भाग आहे, परंतु महाराष्ट्राची निवडणूक त्याभोवती केंद्रित करण्याचा प्रयत्न होतोय भाजपकडून. 40 मिनिटाचं भाषण झालं तर 3 मिनिटं 370 येतो, बाकी 37 मिनिटं की शेततळी कशी बांधली आणि जलयुक्त कसं झालं आणि कर्जमाफी कशी केली आणि 27,000 कोटीचा आम्ही दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी कसा प्रोजेक्ट ऑन पेपर आणतो, जो व्यवहारात आणायचं, यावरच चाललंय भाषण 40 मिनिटं 37 मिनिटं. 370 कलम रद्द केलं हे चुकलं काय? नाही चुकलं. तुमचं काय मत, चुकलं का नाही चुकलं? ते जर चुकलं नाही आणि सर्वसामान्य माणसाला प्रचंड आनंद झाला, बास एक कवी ना कवी होणार होता, तर ते आम्ही पण एक नागरिक म्हणून भाषणामधून तो आनंद व्यक्त केला तर काय चुकलं काय? ठीक आहे, तुम्ही आनंद व्यक्त करताय की प्रचार करताय हा प्रश्न आहे. दादा एक शेवटचा प्रश्न, तुम्ही म्हणता की तुमची साईबाबांवरती श्रद्धा आहे, तर साईबाबांना काही मागणं मानता का तुम्ही की फक्त श्रद्धा ठेवता? सर्वे सुखिना संतु, सर्वे संतु निरामया, सगळ्यांना सुख आणि चांगलं आरोग्य दे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्रिसूत्री मांडली की सगळ्यांना सुख मिळालं पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे आणि सुरक्षितता मिळाली पाहिजे. आम्ही ज्या वेगवेगळ्या पेन्शन स्कीम्स करतो त्यातून माणसांना सिक्युअर घर चाललं आहे. कामगाराला सुद्धा रिटायरमेंटनंतर दरमहा 3,000 रुपयाची पेन्शन मिळणार. हां, घरामध्ये कोणी ऍक्सिडेंटने गेला तर 2 लाख मिळणार, नॅचरल डेथने गेला तर 2 लाख रुपये मिळणार. हे सिक्युअर्ड करणं जे आहे हे साईबाबांकडे मागतो की बाबा सगळा महाराष्ट्र सुखी समाज. तुमच्या बोलण्यातून एकदम विरक्ती जाणवते की तुम्हाला राजकारणात कोणतीच महत्वाकांक्षा नाही आहे. बिलकुल विरक्ती नाही, महत्वाकांक्षा नसताना सुद्धा खूप यशस्वी जीवन जगता येतं. तर चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री आणि कोथरूड मधले उमेदवार फार काही किंवा महत्वाकांक्षाच नाही राजकारणामध्ये असं म्हणतायत, मात्र कोथरूड मधून उमेदवार म्हणून त्यांची निवड झाली आहे, प्रचार जोरात सुरू आहे आणि साईबाबांवरती श्रद्धा आहे आणि श्रद्धा आणि सबुरी हा साईबाबांचा जो काही मूलमंत्र आहे तो ते जपून आहेत. जी काही चर्चा सुरू आहे या पार्श्वभूमीवरती हा सूत्र, हे सूत्र जे आहे ते त्यांनी अवलंबलंय. कॅमेरामन अमोल गवाळे, समंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे.